ओम हो, मी सारिका वीरा साळुंके वाघोली उपासना केंद्र पुणे मला असंख्य बापूंचे अनुभव आलेत पण त्यातून एक अनुभव सांगते आणि मी बापू परिवारात कसे आले ते सांगते बापू परिवारात ॲक्च्युली बापू आमच्या घरी दोन हजार सहालाच आलेत जेव्हा माझी भाऊजी आली कारण तिच्या रुकवतामध्ये आई बापू आणि मामांचा जो फोटो होता ना तो होता त्यावेळेला आम्हाला काहीच माहीत नसल्यामुळं आम्ही हे कोण काय असं विचार केला त्यानंतर एक दोन वर्षांनी माझी आई आणि मोठी बहीण बापू परिवारामध्ये सामील झाली त्यानंतर त्या मला सांगायच्या अगं बापूंचं खूप आहे तू खूप कर खूप चांगलं होईल तुझं मी काही लक्षच दिले नाही काहीच हे केले नाही तिथं माहेरी गेल्यानंतर त्या माझ्याकडून पादुकापूजन करून घेत असत त्यानंतर मला उपासनेला नेत असत सगळं करत असत तरी पण माझं काहीच हे नाही मग त्यानंतर दोन हजार एकोणीसला आहे ना माझ्या मोठ्या बहिणीने ट्रीप काढली ट्रीप म्हणजे बापूंना भेटायला जायचं आहे आणि तू ये तर मी म्हटलं नाही बाबा मला का नाही जमणार मला सुट्टी नाही भेटणार असं मी बोलले तर ती म्हटली जाऊ दे तू फिरायला येतेस असं समजाने ए म्हणाल ए बोलली ठीक आहे म्हटलं मग आम्ही निघालो निघालो त्यानंतर कर्जतला जे गो विद्यापीठम तित, आहे ना तिथं तिथला परिसर बघितल्यानंतर ती साईचं ठिकाण बघितल्यानंतर तिथून कुठंतरी मला थोडीशी जाणीव झाली बापू म्हणजे साधे नाहीत काहीतरी आहे असं मला काहीतरी फील व्हायला लागलं आतून त्यानंतर आम्ही गेलो गुरुक्षेत्रमला गेलो गुरुक्षेत्रम तिथलं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर ते शाळेमध्ये संध्याकाळी प्रवचनासाठी प्रवचनासाठी गेलो तिथं तिथं थांबलो खूप उशीर की कळालं बापू नाही येणार ना। मग आम्ही नर्वस झालो थोड्या वेळाने परत कळालं की बापू येणार आहेत मग हॉलमध्ये पुढे बसायला दिले की तिथं काय होतं बाहेरून जे आलेत ना त्यांना पहिला हे होते मग पुढे बसलो आम्ही त्यानंतर मग माझी बहिणीची ओळख होती तिला फोन केला की असं असं आम आम्हाला पुढं म्हणजे जवळून बापूंचं दर्शन होईल बर का बरं ठीक आहे म्हटले ते मी येतच आहे मग त्यांना काहीतरी ट्रॅफिक वगैरे लागलं त्या उशीर लागल्या आणि लकीली काय झालं आम्हाला जे बाहेरून आहेत त्यांना उठवलं आणि हॉलमधून बाहेर बसवलं आणि जी सेवा भेटली मला ती बापूंच्या चरणावर फुलं अर्पण करण्याची आणि जिथं बापू उतरतात गाडीतून तिथंच मला अगदी फ्रंटला बापूंच्या समोरच आणि इतकं मी भरभरून डोळे भरून पाहिले तिथून जे माझ्या अंगार शहरा आल्या आणि बापूंना मी जे मानायला लागली त्या आज ताव्यात कधी बापूंविना मी काही 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 नाही आहे हे मी मान्य करते तसंच माझा जॉब म्हणजे मी आ, नर नर्सिंगचा कोर्स केला आहे आणि म्हणजे दोन हजार एकोणीसलाच का बापूंनी मला ओढवलं ते सांगते की नोव्हेंबरला मी बापूंचं दर्शन घेतलं आणि नोव्हे डिसेंबरपासून काय झालं हेच आपलं कोरोनाची हे सुर कोरोना संकट यायला सुरू झालं तर त्या कोरोनाचा पिरियडमध्ये म्हणजे मला तारून न्यायचं होतं बापूंना त्यासाठी मला बापूंनी आपल्या चरणांशी घेतलं त्यामुळे मी खूप अंबज्ञ आहे तसंच मी आणखीन एक छोटा अनुभव सांगते की माझी ड्युटी कोरोना पिरियडमध्ये ॲक्च्युली मी अंगणवाडी आणि स्कूल हेल्थला चेकअपला असते त्यामुळे माझा हॉस्पिटलशी काहीच संबंध नसतो पण त्या पिरियडमध्ये स्कूल अंगणवाडी टोटली बंद असल्यामुळे आमच्या ड्युट्या प्रत्येक हॉस्पिटलला जिथं कमी लागेल पडतील नर्सेस वगैरे तिथं लावत होते हिंजवडीला माझी ड्युटी लावली होती मी राहायला लोणीकंदला आणि हा डिस्टन्स इतका चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा होता आणि सकाळ साडेसातला तिथं हजर होणं हे कंपल्सरी होतं ड्युटीला तुम्ही कितीही लांबून या मग त्या पिरियडमध्ये बसही एवढ्या चालून होत्या मग मी मिस्टरांना म्हटलं आणि ॲक्च्युली फ्लॅट ही मी नवीन घेतला होता दोन हजार सतराला आणि दोन हजार अठराला ला गाडी घेतली आणि दोन हजार एकोणीसला कोरोना आला मग त्या पिरियडमध्ये मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला सोडा आज प्लीज उशीर झालाय मग त्यावेळेला माझंही म्हणजे मूड नव्हता पाऊस होता, होता मूड नव्हता आणि ह्यांना हेही बडबड करायला लागले की तुझं काय इतक्या आम्ही यायचं आणि एकतर असं तसं मग मी म्हटलं आज उशीर झाला आहे आणि म्हणजे उशीर झाल्या उदिका लावत नाही म्हटलं आणि मी तशीच बसले आणि तशीच बसले आणि बापूंचा फोटो समोर स्टेरिंगच्या इथं होता तो खाली पडला होता जिथं मी बसणार तिथं आणि मग त्यावेळेला मला काही करायला नाही गडबडीत फोटो उचलला ठेवले आणि चला आपल्याला ड्युटीवर हजर व्हायचं म्हणून त्यासाठी मी गेले त्यानंतर गेलो आम्ही व्यवस्थित चालू होतं सकाळचं इतकं म्हणजे वर्दळही नव्हती काय नव्हती आणि सिग्नलला मला वाटतं ब्रेमन चौकात सिग्नलला थांबलो आम्ही सिग्नलला थांबलेलो असतो मागून आहे ना भाजीचा जो ट्रक तो ना तो आहे स्पीड स्पीड त्या स्पीडमध्ये सत्तर ऐंशी स्पीड नाही आम्ही जिथं थांबलो होतो मागून येऊन थडकला मागून येऊन थडकला आणि माझी सी एन जी गाडी असल्यामुळं मागं सिलेंडर असतो आणि एक म्हणजे लकीली माझी मुलगी दरवेळेला त्या मागच्या सीटवर झोपलेली असायची आणि तो सी एन जीचा सिलेंडर तिथं असल्यामुळं माझ्या गाडीला इतकं म्हणजे पुढं काही झालं नाही आणि नंतर मग तो काय गाडीवाला साईडला घेतला त्याला हे केलं मग साईडला झाल्यानंतर थोडंसं नुकसान झालं पण आणि मला आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा खर्चटलं नाही पण मी बापूंना मनातल्या मनात म्हणायला मनात मना लागले की बापू मी आता तरी तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुझा चरणी आले होते आणि तू का मला असं हे केलंस की कोरोनाच्या पिरियडमध्ये माणसांना खायचं मुश्किल झालं आहे आणि तू इतकं माझं नुकसान का केलंस हे सारखं मी कोसत होते सारखं कोसत होते तसंच मग आम्ही गॅरेजला गाडी नेली गॅरेजला गाडी नेल्यानंतर बघितलं की फार काही नुकसान झालं नव्हतं दहा बारा हजारचं नुकसान झालं होतं मग मी जाऊन विचार केला विचार केला बापूंनी का असं केलं माझ्यासोबत का असं केलं मग त्यावेळेला मला आठवलं की बापूंनी मला आधीच इशारा दिला होता की तू बाहेर पडू नको तो फोटो जो पडलेला होता मी त्यावेळेला इतकं म्हणजे लक्ष दिलं नाही वाऱ्याने आणि पडला असेल पण मला सांगा कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणतीच गाडी बाहेर जात नाही ते आम्ही पंधरा दिवस गाडी काढलीच नव्हती आणि तो फोटो स्टेरिंगच्या वर ठेवला होता तो खाली कसा आला हे फक्त माझ्या बापूचंच म्हणजे विश्वास असा पुरता करता करता गुरुवायचा असंही तुम्हाला म्हणा आवडतं कारण ते बापूंनी मला आधीच सूचना दिली होती की तू जाऊ नको म्हणून आणि ज्यावेळेला मी नंतर बापूंना खूप बोलले त्यावेळेला मला ज्यावेळेला पटलं की बापूंनी मला आधीच इशारा दिला होता त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं So, Hari Om sri ram bham bhaan sir